नमस्कार, मी अमित रमेश मखरे. उद्योजकांच्या सक्सेस स्टोरीज हा एक नवीन सेगमेंट घेऊन गेल्या काही दिवसांपासून आपण भेटतो आहे. आज खरं तर अगदी एका अशा उद्योजकाची स्टोरी सांगणार आहे की तुम्ही म्हणजे याला पूर्ण जर सगळ्या एखाद्या माणसाने ऐकलं तर मला असं वाटतं की अपयश, येणाऱ्या अडचणी आणि मग त्या अडचणींमधून ओव्हरकम करणं, यात बरेच मराठी उद्योजक आपले फेल पावतात. अडचण काय असते? बिझनेस सुरू करण्याचा एक चार्म असतो आणि नंतर मग जर भरपूर प्रॉब्लेम आला आहे तर बरेच लोक तिथं आय क्विट असं डायरेक्ट म्हणून मोकळे होतात. इथे एक अशा उद्योजकाची स्टोरी आज आपण बघणार आहोत की ज्या माणसानी फक्त एकदा नाही, दोनदा नाही, तर अनेक वेळा प्रचंड खस्ता खाल्ल्यात. पुन्हा एकदा त्याला असं म्हणाल की आजची स्टोरीला खरं तर हेडिंगच असं पाहिजे की फिनिक्स भरारी म्हणतात ना, की परत राखेतून उठायचं आणि परत नव्याने सुरुवात करायची, परत पडायचं, परत उठायचं, परत नव्याने सुरुवात करायची. अडचणींचा सामना फक्त मार्केटिंग संदर्भातला नसतो, अडचणींचा सामना फक्त फायनान्शियल संदर्भातला नसतो, अडचणींचा सामना फक्त गव्हर्नमेंट ऑपरेशन्समधला नसतो, तर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी प्रत्येक वेळी नव्याने एक अडचण जरी येत गेली तरी या माणसाने त्यातल्या त्यात असं एक क्षेत्र की जिथे प्रचंड अडचणींचा सामना जरी करावा लागत असला सोबत मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन पण बघावे लागतं, असा एक उद्योग तो म्हणजे बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग उद्योग, कोरोगेशन बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग उद्योग. हे नावच ऐकलं की बरेच लोक म्हणतात सर खूप कॉम्पिटिशन आहे, प्रचंड स्पर्धेचा सामना आता महाराष्ट्रात आपल्याला करावा लागतो. बरं, हा आत्तापासून नाही म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून हा उद्योग टप्प्याटप्प्यात ग्रोथ करत आज काही करोड्समध्ये टर्नओव्हर असला एक असा ग्रुप अहमदनगरच मधली, अहमदनगर MIDC मधली नांदूरकर सरां ज्यांनी याचं एक स्वतःचं श्री स्वामी समर्थ पॅकेजिंग नावाचं एक उद्योग आपल्या इथे आता यशस्वीरित्या चालवत आहेत. आता त्यांची दुसरी पिढी त्यामध्ये आली, आता त्यांचा मुलांनी आता हळूहळू कारभार हाती घेतला आहे, पण तरीसुद्धा स्वतः जातीने लक्ष घालणार आहे आणि प्रोफेशन वाईज स्वतः पहिले डॉक्टर असून करण स्वतः BMS डॉक्टर असताना अचानक ॲक्सिडेंटली या साईड बिझनेसमध्ये उतरल्यानंतर मग पूर्ण वेळ स्वतःला या उद्योगात वाहून घेणार आहे अशा एका उद्योजकाला आपण भेटणार आहोत. मला नक्की असं वाटतं की हा जर व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघितला तर आपण या वयात सुद्धा बिझनेस करू शकतो ही पहिला लेसन तर तुम्हाला मिळेलच. बट बऱ्याच साऱ्या अडचणींना, किती जरी आपण अडचणींना फेस करत गेलो तरी त्यातून आपल्याला प्रश्न सुटतात. आपण जर उभं राहण्याची तयारी दाखवली तर येणाऱ्या अडचणीसुद्धा आपल्यासमोर सहज क्षणिकरित्या पटकन सॉल्व्ह होतात. याचं एक मूर्तिमंद उदाहरण अशीच एक स्टोरी आपण बघतोय. चला तर मग जाऊया थेट नांदूरकर सरांच्या जवळ. नमस्कार, मी डॉक्टर विजय शामराव नांदूरकर. माझं शिक्षण BMS पर्यंत अमरावती इथून झालं. BMS मी 1986 साली झालो. त्याच्यानंतर इथे श्रीरामपूरला माझी बहीण असते डॉक्टर मिसेस तुपे म्हणून, त्यांच्या ओळखीमुळे किंवा याच्यामुळे मी या भागात आलो इथून अमरावती विदर्भातून. आणि इथं रावरी तालुक्यामध्ये सोनगाव म्हणून गाव आहे, तिथं एक BMS झाल्यानंतर प्रॅक्टिस चालू केली. सुरुवातीपासून मला थोडंसं असं काहीतरी उद्योग करावा असं सुरुवातीपासून आवडते, पण BMS झालो त्याच्यामुळे दवाखान्यात टाकला होता. तर दवाखाना चालू असताना आमच्या दोघा तिघजण मिळून त्यावेळेस काय सुरुवातीला अगदी म्हणजे इनिशियल स्टेज होती. मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस माझ्याकडे पैसे वगैरे काहीच नव्हते. इथं सोनगावमध्ये आलो होतो, मी एका मित्राची लोन घेऊन आलो होतो, तिच्यावर घेऊन आणि भाड्याची एका खोलीमध्ये दवाखाना टाकून व्यवसाय चालू केला होता. माझ्याकडे सुरुवातीला ॲक्च्युअली अमरावतीहून आलो त्यावेळेस 1,500 रुपये होते. त्याच्यावर मी आपला व्यवसाय चालू केला. व्यवसाय चांगला चालायला लागला डॉक्टरकीचा, परंतु डोक्यात थोडंसं याचं उद्योगाचं एक होतं. त्याच्यामुळे मग आम्ही दोघं तिघजणं एकत्र आलो आणि तिथं सोनगावला एक कोरोगेटेड बॉक्सेसची फॅक्टरी टाकायचं ठरवलं. मीनवाईल माझ्याकडे तिथं सोनगावला असताना मी याची पेपरची डिलरशिप घेतली होती, रावरी कारखान्याची माझ्याकडे पेपरची डिलरशिप होती. आणि त्यावेळेस पेपरचा माझा धंदा खूप चांगला झाला होता, महाराष्ट्रात एक नंबरचं माझा पेपर सेल होता. आणि मीनवाईल मला ते एक दिल्लीचं MLM कंपनी आहे पेपरची, त्याची सब डिलरशिप मिळाली आणि त्याचं काम खूप मोठं वाढलं. तर 1987-88 आणि ते काम व्हायचं. इथून मला पूर्ण महाराष्ट्रातून ऑर्डर्स घ्यायच्या पेपरच्या, त्या दिल्लीला पाठवायच्या, दिल्लीवरून मग त्या वेगवेगळ्या मिलला डिस्ट्रीब्यूट व्हायच्या आणि तिथून पेपर निघायचा. तो दिल्लीचा जो होता डीलर तो म्हटला तू कुठंतरी मोठ्या सिटीमध्ये शिफ्ट हो नाशिकला किंवा नगरला. मी नगर प्रिफर केलं, नगरला. मग त्याच्यामुळे मी साधारणतः इथं 93-94 नगरला आलो.
इथं आलो, इथं दवाखाना चालू केला, पेपरचं चालू केलं. योगायोगाने ते दिल्लीचा जो मोठा जो असा डीलर होता त्याचं तिथेच काम बंद झालं. त्याच्यामुळे खालचं आमच्या ग्राउंडवरचं आमचं त्याचं काम बंद झालं. मीनवाईल इथं दवाखाना चालू असताना बाकी काही आमच्या एक दोन डॉक्टर लोकांचे वगैरे संबंध आले, त्यांना असंच काहीतरी त्यांनी प्लॉट वगैरे इथं घेऊन ठेवला होता आणि त्यांना सर्जिकलचं काहीतरी युनिट टाकायचं होतं. पण ते काही जमलं नाही म्हणून ते दुसरा काहीतरी व्यवसाय करायचा याच्या ते शोधत होते. तर त्यातून माझी त्यांची वेळ झाली. त्यांना समजलं की असं असं बा उद्योग करतो, असं खात आहे, काही याचा पेपरचं डिलिंग वगैरे करतो. आमची भेट झाल्यावर तर म्हटलं आम्हाला काहीतरी धंदा सांगा, आम्हाला तीन चार जण मिळून काहीतरी एक करायचं आहे उद्योग. तर म्हटलं बा आता मी या पेपरच्या निमित्ताने बऱ्याचशा फॅक्टरी फिरतो, तर कोरोगेशनची फॅक्टरी चांगली आहे तशी करायला. आणि व्यवस्थित जर समजा केलं, त्याला फंड वगैरे जर व्यवस्थित असले आणि व्यवस्थित मॅनेज जर केलं तर चांगल्यापैकी धंदा चालू शकतो, कमीत कमी पैशामध्ये चांगला धंदा होऊ शकतो. त्यांना बाकीच्या काही इकडच्या औरंगाबादच्या सांगली कोल्हापूरच्या ॲड्रेसेस वगैरे दिले, ते जाऊन आले तिथं. त्यांच्या डोक्यात बसलं की एक रिकरिंग डिमांड आहे, रोजची डिमांड आहे आणि धंदा चांगला चालू शकतो, डिमांडही आहे. परंतु त्यातलं नॉलेज त्यांना कोणालाच नव्हतं, ते तिघंजण होते. तर म्हटलं तुम्ही ते चालू करा. नंतर त्यांच्या डोक्यात मला त्यांनी प्रपोजल ठेवलं, मला पण तुम्ही या आमच्या. म्हटलं बाबा मला काय आयुष्यात पार्टनरशिप करायची नाही, कारण एकदा म्हटलं पार्टनरशिपमध्ये आम्ही फसलेलो आहे, त्याच्यात पैसेही गेले आणि सगळं मानसिक शांतीही गेली आणि सगळंच गेलं. त्याच्यामुळे म्हटलं पुन्हा काही पार्टनरशिप आपल्या आयुष्यात करायची नाही. त्यांनी खूपच गळ घातले, ते म्हणजे तुम्ही पैसे पाच पैसे टाकू नका, आम्ही तिघंजण पैसे टाकू. आम्ही साधारणतः एक 15-15 लाख रुपये आम्ही तिघंजण टाकू, 40-45 लाख रुपये लोन घेऊन देऊ तुम्हाला. आणि साधारणतः 80-90 लाखात म्हटलं बऱ्यापैकी फॅक्टरी चालू शकते चांगल्यापैकी. त्यावेळेस साधारणतः 94-95 लाख. तर मी म्हटलं नाही बाबा मला तर काही पार्टनरशिपमध्ये यायचं नाही. ते म्हणजे तुम्ही पाच पैसे टाकू नका, पण तुम्ही पार्टनरशिपमध्ये या. तुम्हाला आम्ही 25-25% जो शेअर आहे चौघाचा शेअर सारखा देऊ, कारण मी त्यांना प्रपोजल दिलं होतं की म्हटलं मी तुमचं सगळं सेटअप करून देतो, तुमच्या फॅक्टरीत मी रोज येत जाईल दुपारी, मला काय महिना असेल ते महिन्याची पेमेंट ठरून दे त्याच्याप्रमाणे. आधी त्याच बेसिसवर आम्ही पुढं गेलो, पण नंतर त्यांच्या डोक्यात असं आलं की हजरमध्येच जर समजा यांनी सोडून दिलं तर आपल्याला काही समजायचं नाही. त्याच्यापेक्षा हजर इतक्या कॉन्फिडन्सनी म्हणतो तर आपण याला पार्टनरमध्ये घेऊ आणि एक समान शेअर देऊ, पैसे आपण टाकू, काम हा करल. तर हो नाही करता 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 ते बरंच गळ घालायला लागले. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही 15-15 लाख रुपये टाकता, मी 1 लाख रुपये टाकेन, 25% पार्टनरशिप राहील, सगळं काम अशा पद्धतीने करू. झालं, सुरुवात झाली, पार्टनरशिप डीड वगैरे झाली. सुरुवातीला प्रत्येकाने 1-1.5-2-2 लाख रुपये देऊन सुरुवात केली, चालू केलं काम. प्लॉट आधीपासून होता इथे MIDC मध्ये, बिल्डिंग वगैरे बांधणं झाली, काम झालं. आणि नेमकं जसं पैसे टाकायची जशी वेळ यायला लागली तसे एकच्या प्रत्येकाने साधारणतः 3-3-4-4 लाख रुपये टाकले आणि सगळ्यांचं पैसे टाकायचं त्या काही अडचणी यायला लागल्या किंवा यायला लागलं. बँकेचंही जे 40-45 लाख रुपये लोन सँक्शन व्हायचं त्याच्याऐवजी ते झालं त्यावेळेस 30 लाख रुपये फक्त. म्हणजे ते तिथे 15 लाख रुपये शॉर्ट पडले आणि इकडे 30-40 लाख रुपये शॉर्ट पडले, जे आपलं प्रोजेक्ट होतं त्यात. परंतु आता पुढं गेलं आहे, लोन घेतलेलं आहे, बिल्डिंग बांधायला चालू केलेली आहे, मशिनरीचे ऑर्डर दिलेले आहेत, तर काम तर चालू करणं गरजेचं होतं. धंदा चांगला चालायला लागला, मार्केट चांगलं व्हायला लागलं. वर्ष जे होती आमची त्यावेळेस आमचं उधारी जवळपास 80-90 लाखावर गेली होती, म्हणजे त्याच याच्यातून. आणि आम्ही मशिनरी बिल्डिंग वगैरे बरंच वाढवत होतो, जवळपास 1.25 कोटी रुपयापर्यंत आमचं वर्ष झालं होतं. बँकेचं लोन फक्त 30 लाख रुपये होतं. परंतु मग आम्ही पैसे तो थोडीशी चणचण पडायची त्याच्या बँकेला थोडंसं बाजूला ठेवून 1-2 वर्ष सेटल होऊन मग बँकेत हे करू. ते खरं तर आमचं ते चुकलं होतं आणि बँकेचे हप्ते थोडेसे कमी जास्त व्हायला लागले. बाकीची जी लोकं होती त्यांना ते आकडे पाहून हे वाटायला लागले, एवढी बाकी 80 लाख रुपये 90 लाख रुपये बाकी, ते कधी पैसे यायचे आणि काय व्हायचं, यायचे की नाही यायचे. त्याच्यामुळे ते त्यातले एक दोघं जणं म्हणायला लागले का आम्हाला थोडंसं बाजूला करा,
कारण फॅक्टरीची वर्थ होऊन गेली होती 1,20,00,000 कर्ज होतं फक्त 30,00,000 रुपये. त्यांनी बँकेला पत्र दिलं का आम्हाला काय पार्टनरशिपमध्ये राहायचं नाही. बँकमध्ये तसं काही होऊ शकत नाही तुम्हाला ते, म्हणून बँकेने कॉल बॅक केला. कॉल बॅक केल्यावर मग त्याच्यावर रिसिव्हर नेमला गेला. रिसिव्हर नेमला गेला तर पैसे मी जे मी पेपर टाकला होता, पैसे टाकले होते ते माझे पैसे तिथले जागच्या जागेवर राहिले, कारण सगळे अधिकार याच्याकडे कोर्ट रिसिव्हरकडे आले. पोझिशन अशी झाली माझी की जवळपास माझे 40,00,000 रुपये तिथे अडकले, हातात काहीच नाही, प्रॅक्टिस बंद केलेली. इकडे फॅक्टरीत काही चालत नाही कारण तिथं कोर्ट रिसिव्हर अपॉइंट झालेला, म्हणजे हातात रोजगारही काही राहिलेला नाही, पैसेही राहिलेले नाही आणि एक सोर्सही काही नाही, कारण दवाखाना पण बंद करून टाकला होता तोपर्यंत. मग कसं करायचं काय करायचं असं तेवढ्यात का एक लक्षात आलं, इथून 100 किलोमीटरवर करमाळ्याला एका जणाची फॅक्टरी अशी बऱ्याच वर्षापासून अशी पडली होती, अगदी भंगार मशनरी झाल्या होत्या. की त्या मशनरी विकल्या 1,50,000-2,00,000 रुपयालासुद्धा कोणी घेतल्या नसतं. ते मशीन मी 4,50,000 रुपयात घेतल्या. टर्म फक्त एकच होती की माझ्याकडे आज 5 पैसे नाही, मी 25,000 रुपये महिन्याने तुला त्याचं पैसे देईल आणि 9,000 रुपये त्या जागेचं भाडं देईल. तर त्याच्यावर तो एकबूल झाला, कारण त्याला दुप्पट पैसे मिळून राहिले होते. 25,000 आज त्याला काहीच मिळत नव्हतं, त्याच्यापेक्षा तो 25,000 रुपये महिन्यात या सुरुवात झाला, म्हणून तो एकबूल झाला. मग तिथं मशीनची डागडुची वगैरे केली. आमचे काही मित्र होते मेकॅनिकल वगैरे, बॉम्बेची मशिनरीवाले वगैरे, ते बोलावली ती टीम. त्यांनी 1-8 दिवसात मशिनरी वगैरे सगळ्या नीटनेटक्या करून चालू केल्या. आणि प्रश्न पडला आणि आता मशिनरी तीच चालू झाल्या, रॉ मटेरियलची. पेपरशिवाय तर काही चालू शकत नाही. आणि इमिजिएट काम करायचं म्हटल्यावर त्यावेळेसा मी इथं डाळिंबाचं वगैरे काम करायचो, त्याला काही विशेष ऑर्डर्स वगैरे पाहायला जावं लागत नाही. ॲग्रिकल्चरचं काम सहज असायची, मिळून जातं. 2-5 पैसे कमी केले, क्वालिटी चांगली असली का ऑर्डर मिळून जातं. म्हणून मग डाळिंबाचं काम करायचं ठरवलं, पण पेपरला पैसे नाही, कारण डाळिंबाचा व्हाईट पेपर जो आणायचा तो तिकडून UP-हून दिल्ली साईडने वगैरे आणावं लागतं, ती पूर्ण गाडीच घ्यावं लागते 10-20 टनाची. तर तितक्यात मेन वाईल काय झालं की इथे आमचं हे मेडिफिक्स पॅकेजिंगसाठी 2,00,000 रुपये व्याजाने घेतले होते फॅक्टरीसाठी. राहिलं तिसऱ्या हप्त्याला 20,000 रुपयाला हे आमचे रिसिव्हर येऊन बसले कोर्टाचे, त्याच्यामुळे ते चेक त्यांनी बाउन्स केले, त्यांचे फोन यायला लागले. म्हटलं बा तुमच्या हातात चेक आहेत, तुम्ही कायदेशीर कारवाई करा, कारण बँकेत पैसे आहेत, फक्त आमच्या सह्या चालत नाही, रिसिव्हरचं याचं आहे, तुम्ही ते घ्या किंवा तुम्ही कोर्ट केस करा. तर ते काही त्याला पटना, त्यांनी बाकीचे आमचे जे पार्टनर होते ज्याच्या ओळखीने त्यांनी आम्हाला कर्ज वगैरे दिलं होतं त्यांनाही फोर्स केलं, पण ते कोणीच काही टेकू देईन, कोणीच रिस्पॉन्स घेत नव्हतं. 2-3 दिवसांनी त्यांनी मला फोन केला, डॉक्टर साहेब मला एकदा तुम्हाला भेटायचं आहे, येऊन जाऊ ऑफिसला. म्हटलं ठीक आहे, येतो. मी तर त्याला फोनवर हेच सांगत होतो, तुम्ही कोर्ट केस करा, तुमच्या हातात चेक आहे, काय असलं जे काय व्हायचं ते होईल. तर त्यांच्या ऑफिसला गेलो तर ते म्हटले डॉक्टर साहेब मी तर त्या कोर्ट केसच्या वगैरे विरोधात आहे, मला काही कोर्ट केस काही करायची नाही. म्हटलं मग त्याच्याशिवाय तर काही पैसे मिळणार नाही ना, कारण चेक तुमच्या हातात आहे, आम्ही देऊ शकत नाही, आमच्या सह्या चालत नाही, तुम्हाला दुसरा पर्याय काय नाही, म्हणजे तुम्ही काहीतरी सांगा. म्हटलं मी काय सांगू, मी तर म्हटलं मीच पूर्ण आता झिरो झालेलं आहे, त्याच्यावरून माझ्यावर 43,00,000 रुपये कर्ज झालं, हातात माझ्या काहीच नाही, जे काय आहे बँकेत वगैरे सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत, नाही म्हणे तुम्ही काहीतरीच. तर मी तर याच्यात या फॅक्टरीच्या याच्यातच होतो, मला पैशाची अडचणच होती. मी म्हटलं साहेब ठीक आहे, तुम्ही म्हणता तुमचे 1,60,000 रुपये ते द्यायचे 20,000 रुपये महिन्याप्रमाणे तुम्ही देतो, पण मला म्हटलं अजून 2,00,000 रुपये तुम्ही कर्ज द्या. आता 2,00,000 रुपये कर्ज दे म्हटलं तुम्ही माझ्याकडे पाहतच राहिले, याला आपण ते 1,60,000 रुपये वसुलीसाठी बोलावतोय आणि हा उलटा पैसे मागतोय. तर 2 मिनिटं ते काहीच बोलला नाही. 2 मिनिटात म्हणजे डॉक्टर साहेब आता असं करा म्हणे तुम्ही जा म्हणे, मी उद्या सकाळी तुम्हाला फोन करतो. म्हटलं ठीक आहे बघ, निघून आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 10:30 त्याचा फोन आला, तर डॉक्टर साहेब तुम्ही येऊन जा म्हणे. ते मग डॉक्टर म्हणजे तुम्हाला काम मलाच मलाही समजून नाही राहिलं म्हणे, पण मला असं वाटतं म्हणे की बाबा तुम्हाला पैसे दिले तर पैसे येतील परत, माझाही विश्वास बसून नाही राहिला, पण मलाही कसं मनातून वाटून राहिलं म्हणे की बाबा तुम्हाला पैसे दिले तर माझे हेही पैसे येतील.
म्हटलं ठीक आहे तुम्ही एक काम करा म्हणे ते आधी जे थकलेले 20,000 रुपये आहेत ते द्या मग तुम्हाला 1,00,000 रुपये दे. म्हटलं ठीक आहे त्याला 20,000 रुपये दिले त्यानं लगेच बाकीचे 2,00,000 रुपये हे दिले त्याचं व्याज वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर झालं मग आमचं डुप्लिकेटच्या गाडीचं काम झालं आणि क्राफ्ट पेपरही आला तेवढ्यात आणि तेवढ्यात योग असे त्यावेळेशी जे की त्यावेळेशी इतकं भयानक क्रॉप झालं डाळिंबाचं डाळिंबाचे बॉक्स कुठं लांब लांबपर्यंत मिळत नव्हतं भयानक क्रॉप झालं आणि मग आमच्या इथं रोज 15,000-20,000 बॉक्स निघायचे त्यावेळेस 6-7.5-7 रुपयाला एक बॉक्स जायचा रोज 1.5-2 लाख त्यावेळेस रोज कॅश मिळायचं आणि त्याच्यावर मग आमचं सर्कल रोज चालायला लागलं इतकं फास्ट काम झालं तिथं की एक तिथं साधारणतः 8-9 महिने वर्षभरात बऱ्यापैकी पैसे मिळाले त्यात सगळं मशनरीचेही पैसे झाले याचेही पैसे गेले परत्याचं शेड उभं केलं मशनरी वगैरे तो बंद क्रेडिट झालं होतं मशनरी उधार घेतल्या मशनरी मिळाल्या सगळं आपलं इन्स्टॉलमेंटवर व्यवस्थित चालू झालं इथं नगरच्यानगरमध्ये आणि 4-5 वर्ष व्यवस्थित चाललं डाळिंबाचं हे काम थोडंसं कमी करून इंडस्ट्रीयलकडे वळलो इंडस्ट्रीयलच्या ऑर्डर चांगल्या जायला लागल्या त्यात एक मेन आम्हाला कस्टमर मिळाला त्यांना भरपूर बॉक्स लागायचे तर त्यांची आम्हाला ऑर्डर मिळाली आमचं सप्लाय चालू झालं आणि चांगलं जोरात रात्रंदिवस काम चालू होतं तर हे असताना मध्येच ते 2005 साली ती कंपनी बंद पडली ॲस्टर ग्लास त्यावेळेस त्यांच्याकडे माझे 80,00,000 रुपये झाले होते त्या 80,00,000 रुपयातले 5 पैसे नाही आले आणि नेमकं मी त्यावेळेस इथं काम चालू केलं होतं ह्या कामालाही मला वाटत होतं तिकडचे पैसे येतील इकडचे हे येतील हे इथं काम चालू केलं आणि एकदम आपल्या चालू धंद्यातून 80,00,000 रुपये बुडणं ॲट ए टाईम आणि एका सप्लायर असणारा आपण एकाला सप्लाय करतो आणि त्याचे जर पैसे पूर्णच बुडाले म्हणजे आपलं सगळंच हे होतं तर तिथं एक मोठा सेटबॅक बसला ज्यावेळेस माझी ज्यावेळेस कर्मालाही ज्यावेळेस फॅक्टरी होती त्यावेळेस आता झालं कसं होतं की या बाकीच्या लोकांना वगैरे हे समजायला लागलं होतं की मी फॅक्टरी चांगली चालवतो म्हणून परंतु त्याच्यामुळे यांच्या पोटात दुखायला लागलं होतं त्यांनी इतके प्रयत्न केले मला मागं खेचायचे पण तिथं कोर्ट केसेस केल्या हे केलं ते केलं चॅलेंजेस दिले मला भरपूर का तुला इथे राहू देणार नाही तुझ्या पायात चप्पल ठेवणार नाही वगैरे वगैरे मोठे मोठे चॅलेंजेस दिले पण त्यातूनही बाहेर निघालो करमायला फॅक्टरी बऱ्यापैकी चालू झाली करमायाचं फॅक्टरी नंतर नगरला आलं नगरला नवीन मशिनरी वगैरे घेतल्या चालू केल्या तिथंही व्यवस्थित चाललं 4-5 वर्ष वेळ अशी कोणाला ऑर्डर मागायची वेळच येत नव्हती फक्त हात जोडून नाही म्हणायचीच वेळ यायची कारण काम इतकं व्हायला लागलं की नाही म्हणायचीच वेळ यायची म्हणून मग 2011 विचार केला की म्हटलं आपण ॲटोमॅटिक प्लॅन घेऊ ॲटोमॅटिक प्लॅन त्यावेळेस इकडे नव्हते जास्त मग ॲटोमॅटिक प्लॅनसाठी लोनसाठी अर्ज केला लोनही मिळालं कारण बाकी सगळं बँकेचं वगैरे चांगलं होतं जवळपास 3.5 कोटी रुपये लोन घेतलं याचं मशिनरीसाठी 2.5 कोटी रुपये CC घेतलं जवळपास 5.5-6 कोटी रुपये कर्ज घेतलं आणि या मशिनरी आणल्या चालू मशिनरी आणल्या त्या इन्स्टॉलेशनच्या आधीच इकडे आग लागली त्या फॅक्टरीत इकडे जे आधी मॅन्युअलचं चालू होतं तिथं आग लागली ना आगीत जवळपास भरपूर मोठं नुकसान झालं इकडे सुरू करायचं त्याच्या आधीच तिकडे काय आग लागली इकडून तिकडून ते आटोपलं हे केलं परंतु आता आधी आमच्याकडे असं ऑर्डर्स वगैरे भरपूर राहायच्या त्या बेसिसवर हे घेतलं होतं ॲटोमॅटिक प्लॅन परंतु ते ॲटोमॅटिक प्लॅनचं आम्हाला काही जमलं नाही सूत्र कारण त्याला काय पाहिजे असतं त्याला एकसारखं एकच ॲटमच्या ऑर्डर्स पाहिजे असतात क्वांटिटीमध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये तर त्या काही ऑर्डर्स वगैरे आम्हाला घ्यायला जमलं नाही आमच्याकडे ज्या ऑर्डर्स राहायच्या त्या थोड्या थोड्या क्वांटिटीच्या ऑफसेटच्या वगैरे राहायच्या तर त्याच्यामुळे ते एक जवळपास 7-8 महिने वर्षभर चालवलं पण त्यातून काही निघायला मार्ग नव्हता पाहिजे तसं आउटपुट त्यातून निघत नव्हतं हे सेमी ॲटोमॅटिक चालू होतं त्याच्यामुळे ठीक होतं पण ॲटोमॅटिकमधून काही रिस्पॉन्स मिळाला नाही आम्हाला पाहिजे तशा ऑर्डर्स मिळाल्या नाही किंवा आम्ही फेल्युअर झालो म्हणा किंवा नाही करू शकलो तर त्याचा खर्च खूप वाढून गेला होता कारण 5.5-6 कोटी रुपये टोटल कर्ज बँकेचं
त्याचं व्याजच व्हायचं 5-6 लाख रुपये प्लस इन्स्टॉलमेंट प्लस त्याचे माणसं बॉयलर अटेंडंट आला बाकीचे त्याचे ऑपरेटर्स आले तर तो खर्च जवळपास 10-15 लाख रुपये महिन्याचा खर्च व्हायला लागला. त्यावेळेस दोघं चक्रावून गेलं की म्हटलं आता आपण 15 लाख रुपये महिना जर इथं घालायचा तर आपण काही सर्व्हाइव्ह करू शकत नाही. इतकं म्हणजे अगदी पूर्ण संपल्यासारखं झालं होतं. तर एक वर्ष 1-1.5 वर्षानंतर असं निर्णय घेतला म्हटलं काय हो आता हे युनिट काही चालवायचं नाही आपण आहेतच बंद करू कारण बंद केलं तर कमीत कमी मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो होणार नाही. मग ते युनिट ॲटोमॅटिकचा प्लॅन बंद केला. बंद केल्यामुळे फक्त व्याज आणि हे जे भरायचं म्हटलं त्याला पाहू कसं काय करायचं तर मग ते युनिट बंद करून 13-14 युनिट बंद ठेवलं होतं. नंतर आपलं सेमी ॲटोमॅटिकचं चालू होतं. मग सेमी ॲटोमॅटिकवर जसं जमाल तसं करून बँकेचे हप्ते ते भरत गेलो. बँकेचं जे टर्म लोन होतं ते आधी बंद करून टाकलं संपवून टाकलं. म्हटलं आता नाही ते इकडनं पैसे येणार नाही बँक आता काही हे नाही तुम्हाला ते पेडअप केल्याशिवाय काही पर्याय नाही ते इकडून तिकडून ॲडजस्ट करून बँकेचा टर्म लोन संपवून टाकलं. आणि आत्ता एवढं सुरळीत झालं पण आता यावर्षी हा प्लॅन चालू केला. साधारणतः 70-80 लोकं आहेत. कॅपॅसिटी फुल वापरली तर भरपूर आहे पण तितकी कॅपॅसिटीने होत नाही. तितकं नाही मिळत तितक्या ऑर्डर्स किंवा कारण फक्त ऑर्डर्स मिळणं महत्त्वाचं नसतं तर ऑर्डर्स जरी आल्या तर त्याचं तितकं पेमेंट आलं पाहिजे तेवढा रॉ मटेरियलचा पुरवठा झाला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी होत नाहीत त्या. तरी साधारणतः आम्ही महिन्याला 400-450 टनाचं काम करतो तर ते काम अजून आता थोडंसं आधी 250-350 टनापर्यंत व्हायचं आता एवढं 400-450 टनापर्यंत काम करतो. आधी तरी आम्ही फार लांब लांब बॉक्स द्यायचो तर आता काय झालं प्रत्येक ठिकाणी युनिट झाले आहेत आणि कॉम्पिटिशन इतकी आहे का तुमचं ट्रान्सपोर्टेशन परवडू शकत नाही. त्याच्यामुळे आता पॉकेट्स जिथं जिथं पॉकेट्स आहेत तिथंच करून हे करायचं. जसं आता एक कंपनी जर म्हटलं का आता जर एक जर दारूची कंपनी म्हटलं का त्यांचे कमीत कमी 25-30 प्रकारचे बॉक्स असतात. त्यांच्या 25-30 प्रकारचे डाय त्यांचं 25-30 प्रकारचं प्रिंटिंग त्यांचं स्पेसिफिकेशन वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे पेपरची जी क्वांटिटी ही असते तुम्हाला वेगळ्या वेगळ्या क्वालिटीचे पेपर ठेवावं लागतात. यात मेनली काय असतं माहिती आहे कारण की आपलं आपण जे मार्केटिंग करतो किंवा जिथं जे आपल्याला हे मिळतं आता असं तर काही धंदा राहते जे मोनोपोलीचे जे धंदे असतात की एखादा जर समजा तुम्ही काय ॲटम बनवतो तो दुसरा कोणी बनवू शकत नाही. असा जर ॲटम असला तर तो तुम्हाला विकायला सोपा जातो. परंतु आज कोरोगेटेड बॉक्स असं झालेलं आहे की अगदी खेडोपाडी फॅक्ट्या झालेल्या आहेत. आज आपल्या नगरमध्ये म्हटलं तर कमीत कमी 25-30 फॅक्टरी आहेत कोरोगेशनच्या. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन इतकी झालेली आहे. डिमांड पण आहे पण कॉम्पिटिशन इतकी झालेली आहे की प्रत्येक जणाला आपलं काहीतरी विकायचं आहे. कोणाला 25 टन विकायचं, कोणाला 50 टन विकायचं, कोणाला 100 टन विकायचं. आज ज्याने फॅक्टरी टाकली तो कमीत कमी 25-30 टनाचं आता काम तो घ्यायलाच पाहत. मग त्यात आता लोक काय पाहतात नवीन जे देणारे आहे की जो समजा एखादा बिस्लरीचा बॉक्स आहे 10 रुपयाचा त्याला 10 रुप्यात परवडतं म्हणून मी 90 रुपये पैशात देतो. हा ट्रेंड आज प्रत्येक ठिकाणी झालेला आहे. तर लोक विचारही करू शकत नाही कारण काय तो तेवढाच विचार करतो का तो 10 रुपयात देतो म्हणजे त्याला काहीतरी पैसे मिळत असणार. आपण 10 पैसे काय आपल्याला 10 पैसे कमी मिळतील तर याच्यात ते विकले जातात. आणि जर समजा समोरची पार्टी जर चांगली नाही मिळाली तर तितकाच फक्त उधारी वगैरे बुडण्याचा थोडंसा हे असतो. तर पार्ट्या जर समजा चांगल्या पाहून किंवा चांगल्या टर्म्सवर जर दिल्या तर काही प्रॉब्लेम नाही आहे. धंदा जसा चांगला आहे ते मिळू शकतो. तो महत्त्वाचा असतो. मेसेजचा सपोर्ट महत्त्वाचा असतो सगळ्यात कारण दुसरं तर कोणी नसतं आपल्याला हे करणारा. मेसेजशिवाय तर दुसरं काही नाही करू शकत. ज्यावेळेस हे इन्सिडंट झाले त्यावेळेस मुलं तर लहान होते आई वडील काही करू शकत नव्हते पण ते मेसेजचा सपोर्ट राहायचा. मानसिक फक्त काही नाही होईल काही नाही होईल स्वामी समर्थ आहे स्वामी समर्थ आहे करून अगदी झिरो झालेलं हे मी बरं एकदा नाही झालं दोनदा तीनदा झिरो झालेलं होतो. याच्यात अगदी छोट्या म्हणजे कमीत कमी पैशापासून किती काही कमी पैसे असले तुमच्याकडे तरी हा उद्योग सुरू करता येण्यासारखा आहे. कारण याच्यामध्ये पार्टला हे फार आहे का अगदी समजा तुमच्याकडे पैसे नाही आहे
जागा नाही आहे, अगदी थोडीशी जागा आहे 2500 square feet, काही तुमच्याकडे 5-25,000-50,000 रुपये असतील, त्यातही हा उद्योग सुरू होतो. कारण त्यावर आम्ही हे पाहतो जे पार्टिशनचं वगैरे जे काम आहे, तर सुरुवातीला नाही बॉक्स बनवायचं, थोडक्या पैशात जर 5-50,000-1,00,000 रुपयात जर करायचं असलं, तर हे दारूचे बॉक्सेस वगैरे जे असतात त्याचे पार्टिशन असतात, त्याचे जुने बॉक्स घेऊन किंवा हे घेऊन त्याच्या पार्टिशनपासून जरी सुरुवात केली तर त्यालाही डिमांड खूप आहे. मशिनरी वगैरे या फील्डमध्ये खूप कॉम्पिटिशन असल्यामुळे किंवा खूप फॅक्टरी असल्यामुळे रिन्युएशन बरंचसं होत राहतं, त्याच्यामुळे जुन्या मशिनरी बऱ्याचशा मिळतात मार्केटमध्ये, जुन्या मशिनरी अवेलेबल होऊ शकतात, नवीन पण मिळतात, थोड्या पैशामध्ये चालू होऊ शकतं, थोड्या कमी जागेमध्ये चालू होऊ शकतं. एखाद दोन कस्टमर जरी समजा आपण पाहिले तरी पोटापुरतं व्यवस्थित निघू शकतं आणि हळूहळू डेव्हलप होऊ शकतो. आज मी तर अगदी डेव्हलप करायला म्हणजे माझ्याकडे अगदी मायनसमध्ये मी सुरू केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी इथं आलो नगरला त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे प्रॅक्टिस करण्याकरता सुद्धा काहीच नव्हता, 1-1.5 हजार रुपये होते फक्त. आणि गाडी व्हिजिटला गाडी वगैरे जे लागती जनरल प्रॅक्टिसला, ती माझ्या ती एक लुना आणली होती मी, ती माझ्या मित्राची होती अमरावतीहून. काय मग मित्रांनो, कसा वाटला आजचा सक्सेस स्टोरीवाला हा व्हिडिओ? खरं तर बॉक्स निर्मिती उद्योगामध्ये ज्या लोकांना नव्याने काहीतरी करायचं आहे, मग ते छोटे बॉक्स असो किंवा मोठे कोरोगेशनमधले अगदी टीव्हीला फ्रीजला किंवा इंडस्ट्रीला लागणारे बॉक्स असो, स्पर्धा असताना सुद्धा आपण काहीतरी करू शकतो. आणि मुळातच एक महत्त्वाचा लेसनसुद्धा या व्हिडिओमध्ये सरांनी दिला आहे, अडचणी प्रत्येक ठिकाणी येणार आहेत, अडचणी येतच राहणार आहेत, मला फक्त त्याला सॉल्व्ह कसं करायचं याच्यावरती काम करायचं, आणि अडचणी जरी येत राहिल्या तरी थांबायचं नाही आहे, मला कायमस्वरूपी पुढं जात राहायचं. याच महत्त्वाच्या सेगमेंटने किंवा याच अनुषंगाने हा एक आजचा खरं तर खरा प्रत्येक उद्योजकासाठी, म्हणजे फक्त बॉक्स निर्मिती नाही तर कोणत्याही उद्योगाला सुरुवात करणं, तो यशस्वीरित्या वाढवणं, तो टिकवणं आणि मग तो पुढं नेत राहणं, ह्या ज्या स्टेप्स आहेत या स्टेप्सला अनुषंगाने आजची ही स्टोरी होती. अशा स्टोरीज आपल्या या यूट्यूबच्या फेसबुकच्या चॅनलवरती येत आहेत. अपेक्षा करतो यातून तुम्हालासुद्धा एक मोटिवेशन मिळेल आणि लवकरात लवकर तुमचासुद्धा उद्योग उभा राहील. तुम्हाला चावडी पर्यायातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. चावडी.com वरती याचे आपल्याकडे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, जे की ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, ज्यामध्ये फक्त मार्केटिंग कसं करायचं, फक्तच गॅप बँक लोनची कशी अवेलेबिलिटी करायची किंवा गव्हर्नमेंट सबसिडीज कशा घ्यायच्या, रॉ मटेरियलचे रेट्स आम्हाला कुठं माहीत राहतील, अशा सुद्धा प्राईम सर्व्हिसेस आपण चावडी.com च्या माध्यमातून दिलात. त्यासाठी डेडिकेटेड आपण भारतातलं पहिलं बिझनेस इन्फॉर्मेशन कॉल सेंटर आता नव्याने सुरू करतो आहे, जिथे तुम्हाला कॉलवरती या सगळ्या माहितींची उपलब्धता होऊ शकते. त्याचा नंबर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल. तुम्ही जर फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल, अशा जर उद्योगांच्या वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हव्या असतील तर सगळ्यात सोपं फेसबुकचं पेज लाईक करा, चावडीचं जे ऑफिशियल पेज आहे. दुसरी गोष्ट, तिथे फॉलो नावाचं एक बटन येतं, त्या बटनवरती क्लिक करा आणि तिथे सी फर्स्ट असा एक ऑप्शन आता दिसत असेल, तो ऑप्शन तुम्ही सगळ्यात पहिले सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला फेसबुकवरती पटापट दिसत जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर यूट्यूबवर असाल तर यूट्यूबवर दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे की यूट्यूबला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे यूट्यूबवरती सुद्धा तुम्हाला पॅरलली सगळ्या व्हिडिओज येतील. अपेक्षा करतो ही उद्योग या उद्योगांच्या कनेक्टेड माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक करा आणि प्लीज कमेंट करू नका. कमेंट काय होतं की खूप साऱ्या कमेंट येतात, तुमच्या काही वेगवेगळ्या अपेक्षा असतात, तर डायरेक्ट आमच्या कॉल सेंटरला फोन करा. तुमच्या ज्या काही शंका असतील, जे काही प्रश्न असतील, ते अगदी त्या कॉल सेंटरला विचारा. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या उद्योग उभारणीत जर आम्हाला सहकार्य करता येतं तर नक्कीच आम्हाला खूप सारा आनंद होईल. धन्यवाद.